की आपण शास्त्रांनी सुद्धा धर्म सोडला आणि लोकरूढीनी सुद्धा धर्म सोडला. त्या पापाचं क्षालन केल्याशिवाय गत्यंतर नाही असा धर्म असतो. त्या धर्माला सोडून शास्त्रसुद्धा जाऊ शकत नाही, त्या धर्माला सोडून लोकसुद्धा जाऊ शकत नाही. आणि दुर्दैवाने मधल्या काळामध्ये आपलं हे राष्ट्रीय पाप झालेलं आहे की आपण शास्त्रांनीसुद्धा धर्म सोडला आणि लोकरूढीनीसुद्धा धर्म सोडला. त्या पापाचं क्षालन केल्याशिवाय गत्यंतर नाही, पण या पुस्तकावर ते सगळं आणण्याचं काही कारण नाही. अशोक घोषांनी या सगळ्या अनिष्ट ज्या परंपरा आहेत त्या खोडून काढायला वज्रसूची लिहिली आणि बिनतोड तर्क आणि प्रमाण सन चालत आलेल्या शास्त्रातूनच प्रमाण दिली. पण त्याचा फायदा घेऊन हा जो आपल्या देशामध्ये शास्त्रार्थाची टीका ही कोणाला लागत नसते, कारण दोघेही निर्विकार मनाने बसलेले असतात खरं काय ते पाहायला, आणि कोणाचाही हेतू एखाद्या परंपरेला एखाद्या समूहाला नष्ट करणे बदनाम करणे असा नसतो. पण परकीयांनी याचा वापर केला, त्याची जी प्रतिक्रिया झाली त्याच्यातून बराच काळ असे होत राहिले. पण हा सुभाजी बाबूंनी जे लिहिला आहे टंक तोही तर्कशुद्ध आहे, तोही निर्विकार त्यांनी लिहिला आहे. दोघंही जण असं म्हणतात की सज्जन लोकांचं रक्षण व्हावं आणि कल्याण व्हावं म्हणून आम्ही हे करतो आहोत, आणि त्या दोघांच्याही प्रामाणिकतेविषयी शंका ह्याचं आपल्याला काही कारण नाही. आता ते युग गेलं, काही गोष्टींचे आपण निर्णय केलेले आहेत, संविधानात ते व्यक्तही झालेले आहेत, आपल्या मनातली जी गोष्ट होती म्हणून संविधानात आली, कोणालाच हा भेद नको होता. त्याच्यामुळे त्या भेदाचं समर्थन हे शक्यच नाही, आणि असं समर्थन करणं साहित्यता आहे आणि निर्विकार भावनेने आणि तर्कशुद्ध लिहिलेलंही असेल तर रिसर्च म्हणून त्याचा उपयोग जरूर आहे, कारण कोणत्या कोणत्या फेजमधून आपण गेलो हे पुढच्या पिढीला कळायला पाहिजे.